मंडे राम राम। मैं प्राध्यापक बी एम चौधरी धरणगाव तुन बोली रहे। आज अक्षय तृतीया म्हणजे आपला खानदेशवासी लोकसनी आखाजी असं म्हणतस की ज्या साडेतीन मुहूर्त शेतात शुभ मुहूर्त त्या साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक म्हणजे अक्षय तृतीया आहे। आणि खानदेशना लोकसना करता जर विचार करा तर आखाजी म्हणजे एक खानदेशना लोकसनं नवीन वरीस सुरू अस त्या अर्थातून खानदेशमा आखाजीले गैरमहत्व शे। आणि खानदेशनी जी आखाजी शे ताई आखाजी जास्ती करी सनवाय खावस तर ज्या सासरले जाय लेकी राहतीस त्या लेकी माहेरले वापिस येतीस माहेरपणा करता। आणि त्या माहेरपणले जेव्हा घर येतीस तवय त्या ज्या गाणा म्हणतस त्या आखाजीना गाणा हाय आपला खानदेशनी वयक्षे। मंडई आज सगळीकडे जिकडे देखो तिकडे कोरोना पसरी जायल शे। या कोरोनाने आपलं जगन कठीण करी टाकेल शे। कसाना सण ने कसाना उत्सव घरे घर माणसं मरी राहना घरे घरना लोक दवाखानामा ऍडमिट शेतस ज्यांना त्यांना चेहरावर ज्यांना त्यांना मनवर चिंतासना ढग जमा शेतस। असा परिस्थितीमा कोण कसाले सण साजरा करीत पण तरी सुद्धा परंपरा म्हणीसन खानदेशमा आज आखाजी साजरी होई राहिली। या आखाजीनी वाट देखणारी जी आंडेर रास की जी सासरले जायल रास ती तिले लेवाले कोणीतरी मुरई येईन यांनी वाट देखस रणरंत ऊन रास त्या रणरंत ऊन मा गाव मातली खेडा मातली बाई गाणं म्हणस चैत्र वैशाखाच ऊन व माय वैशाखाच ऊन चैत्र वैशाखाच ऊन व माय वैशाखाच ऊन खडक तपून झाले लाल व माय तपून झाले लाल। आता हे चैत्र वैशाखन जे ऊन आहे ना हाय ऊन म्हणजे सासरशे असं ती बाईले वाटस। आणि मग ती वाट देखस की आपला भाऊ आपले लेवाले येईन आखाजी करता कारण तिले दोनच दा माहेरले येवाले भेटस आखाजी आणि दिवाई। मग आखाजी दिवाईले जेव्हा भाऊ जास तर आखाजीले तिले लेवाले तू मुराई अस ना तर आखाजी दिवाई नऊ महिना आखाजी दिवाई सौ महिना बहीण तुले लेवाले भाऊ ना आखाजी दिवाई सौ महिना बहीण तुले लेवाले भाऊ ना भाऊ भाऊ ती बहीण लेवाले जास आणि बहीण माहेरले येस माहेरले येवानंतर बहीणले भाऊ म्हणस मग सात दिन ना धना धन म्हणा बहीण डोकाले सात दिन ना धना धन म्हणा बहीण डोकाले भाऊ कसा म्हणे उनी म्हणे बहीण आखाजी खेवाले उनी म्हणे बहीण आखाजी खेवाले। अरे आखाजीना जो महिमा शे ना ताऊ महिमा बहिणाबाईनी सुद्धा आपला कविता मा म्हणेल शे आणि बहिणाबाई जोकानं उदाहरण देस आखाजी ना मोलना सन देखाजी निंबावरी निंबावरी बांधिला छान जोकाजी गेला झोका चालला माहेराला जी आला झोका पलट सासराला जी। देखा अशिक्षित बहीण पण अशिक्षित बहिणाबाईनी झोकाना एक टोकले सासर तर दुसरा टोकले माहेरले उपणा दिले आणि असा हे सासर माहेर ऐ लगन वयल पुरीसनं जीवन मा लायलच शे। आणि असं करत असताना मग माहेरले जी बहिणी अस तर तिना करता दारशे जे झाड रास दार रास ते झोका टांगेल रास आणि या झोकावर ती बहीण बठस आणि गाणं म्हणस मग आता निकैरी तता निकैरी कैरी झोका खायव कैरी तुटनी खडक फुटना झुई झुई पाणी वायव झुई झुई पाणी वाय तठे कसा ना बजारव झुई झुई पाणी वाय तठे टिपरासना बजारव माय मले टिपराली ठेवजो बंधू ना हाते दिदाडजो माय मले टिपराली ठेवजो बंधू ना हाते दिदाडजो। आईकडे हट्टाने प्रत्येक वस्तू आई बाऊली मागस परंतु आता काळ बदली जायल शे आता टिपरा साडी
दागदागिना या गोष्टी मागण्या ऐवजी सध्या जो सगळीकडे करोना पसरेल शे तर या करोनाले लागणाऱ्या वस्तू बहीण मागीन अशी कल्पना मी करी आणि मी असं लिख जुई जुई पाणी वाय तठ्ठे मुक्सासना बजार व जुई जुई पाणी वाय तठ्ठे मुक्सासना बजार व माय माले मुक्स लिठेव जो बंधू ना हाते दीदाड जो बंधू ना हाते दीदाड जो म्हणजे आजना घडीले जी संकट पसरेल शे या संकट मा जी गोष्ट लागवशे तीच गोष्ट बहीण मागत विना अशी कल्पना या गाना मामी करेल शे। मित्र सोन देखा बड्या गाड्या बंद येतीस येष्ट्या बंद येत रेल्वे बंद ये जाण येणं बंद ये त्यामुळे कसानं माहेर आणि कसानं सासर जो जटेश येतो तटे जाटकी पडेल शे घर घरमा माणसासना मौती वयल येतीस खरं म्हणजे आ खाजी औ पित्रासना सनरास आपला ज्या वाडवडील मरी जायला राहतस येसले बनावाना हो सनशी त्यासनी पूजा करतस त्यासनी घागर भरतस त्यासनी डेरग भरतस आणि त्यासले मुक्ती भेटो अशी प्रार्थना करतस। परंतु आज सगळीकडे ही कठीण परिस्थिती शे म्हणीसन आखाजीना सण तर साजरा कराय पण अहो सण साजरा करत असताना आपला आजूबाजूला जी दुःख शे आपला आजूबाजूला जी करोनानं संकट शे हे नवी आपण विचार करायला पाहिजे आणि हो विचार करणं म्हणजे काय करणं तर आपला तोंडले मास्क लावायला जोईजे येता जाता आपला हात सॅनिटायझरवर धवायला पाहिजे जेवायला बसाना पहिले आपला हात पाणीवरी धवायला पाहिजे नंतर आपला दोन लोकसमा योग्य अंतर ठेवायला पाहिजे आणि असं जर कर तर आपण स्वतः सुरक्षित राहू आपण सुरक्षित राहिनोत म्हणजे आपलं घर सुरक्षित होईल आपलं घर सुरक्षित व्हायनं तर आपलं गाव सुरक्षित होईल आपलं राज्य सुरक्षित होईल आपला देश सुरक्षित होईल। मंडळी देखा कोणती बी गोष्ट एक ध्यानमा ठेवा की संकट येस तर ती जाणारशी कधीतरी जाईन त्याला टाईम लागीन पण जाणार म्हणजे जाणारशी तर या संकट लोगोन जो लढीन आणि हे संकट जास्त लोगोन जो टिकीन तोच खरा योद्धा शे असं मी म्हणस। आखाजी निमित्त मी तुम्हाला एवढीच विनंती करस की घरमा राहा सुरक्षित राहा आपण सुरक्षित राहा आपला कुटुंबाला सुरक्षित ठेवा आणि जर तुमना घर एखादा जोका बांधेल होईन तर जोकावर बठा मस्त पैकी आणि एक गाणं आहे म्हणी देखा आता निकैरी तथा निकैरी कैरी जोका खाय व कैरी तुटणी खडक फुटना जुई जुई पाणी वाय व कैरी तुटणी खडक फुटना जुई जुई पाणी वाय व राम राम मंडळी।